सोलापूर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलाय. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची आज पंढरपूर तालुक्यातील वाडेकुरुली येथे सभा झाली. या सभेत कल्याणराव काळे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. काळे यांच्या भाजप प्रवेशामुळे माढा मतदारसंघामध्ये भाजपाची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे. आणि ज्यांनी कल्याणरावांसोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, विजयराव चौगुले देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं नाव घ्यायला विसरलो. बंधू भगिनींनो, भारतीय जनता पार्टी ही कोणाच्या मालकीची पार्टी नाही आहे, ही कोणा परिवाराच्या मालकीची पार्टी नाही आहे, कोणा घराण्याच्या मालकीची पार्टी नाही आहे. भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्याच्या मालकीची पार्टी आहे. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेता त्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मालक बनता. आणि म्हणून आता माझ्या समोर जे बसलेले आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमचे मालक आहेत. आणि म्हणून सर्व मालकांना या ठिकाणी मी मनपूर्वक नमस्कार करतो. आज खरं तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कल्याणरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. गेल्या 4-5 वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळी मंडळी जी त्या त्या स्तरावर समाजामध्ये काम करत होती, सहकाराचं क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रामध्ये लोकांकरता व्यवस्था उभ्या करून आणि त्या ठिकाणी समाजामध्ये काम करणारी अशी सर्व मंडळी हळूहळू आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जोडली. तशी चांगली माणसं दिसली की ती आम्ही जोडण्याचा प्रयत्नच करतो.